शेळी महामंडळांकडून शेतकऱ्याची फसवणूक। असल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या असल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी येथे आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे। जिल्हा परिषद स्वीय निधीतून लोकनेते राजारामबापू पाटील 50% अनुदानावर शेळी गट 10 शेळ्या व 1 बोकड वाटप या योजनेमध्ये शेतकरी आबासू विष्णू गायकवाड यांची फसवणूक करत 10 शेळ्या व 1 बोकड न देता 9 शेळ्या देण्यात आल्या आहेत। यामध्ये शेतकरी गायकवाड यांच्याकडून 50% पैसे भरून वरती 1900 रुपये घेतले आहेत। प्रत्यक्षात मात्र 9 शेळ्या दिल्या आहेत, त्या उस्मानाबादी जातीच्या आहेत असं सांगितले, परंतु शेतकरी गायकवाड यांचे मत आहे त्या शेळ्या गावठी आहेत। यामध्ये शेळीला मारलेले कित्येक बिल्ले गळून पडले होते। शेळ्यांचा विमा उतरविला आहे, परंतु त्याची पावती शेतकऱ्याला दिली नाही। माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये 10 शेळ्या दिल्या आहेत असं महामंडळ प्रक्षेत्र व्यवस्थापक यांचं मत आहे, परंतु त्यामध्ये तथ्य नाही। याबाबत शेतकरी आबासू गायकवाड काय म्हणालेत ते पाहूयात। माझे नाव आबासू विष्णू गायकवाड। आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेतून शेळ्या मिळणार होत्या 10 शेळ्या व 1 बोकड। त्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषदेनं किंवा आटपाडी पंचायत समिती सांगितलं रांजणीला जावा तुम्ही शेळ्या घ्यायला, तिथं शेळी पालन रांजणीचा तिथं आम्ही गेलो, पैसे घेऊन आम्ही पैसे आमचं निम भरलं आणि आम्हाला तिथं 10 शेळ्यांनी 1 बोकड काय दिलेलं नाही, आम्हाला तिथं 9 शेळ्या दिल्या। लोकनेते राजारामबापू पाटील निधीतून जिल्हा परिषदे अंतर्गत सन 2022-23 मध्ये आम्हाला एक शेळीगट मिळाला। तो शेळीगट पंचायत समिती आटपाडी व पशुसंवर्धन विभाग सांगली यांनी सुचवलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी शेळी महामंडळ रांजणी यांच्याकडून घेण्यासाठी तिथे गेला असता आम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळणार होतं, पण त्यांनी आपल्याला 9 शेळ्या दिल्या, 1 शेळी आणि 1 बोकड कमी दिलं आणि त्यात लाभार्थी 51,752,773 रुपये आपण त्यांना रोख तिथे दिला आणि वरने 1950 रुपये जास्त वजनाचं पैसे त्यांनी आपल्याकडनं भरून घेतलं। आणि त्यात सांगायचं गेलं तर शेतकऱ्यांसाठी हा गट आहे, शेतकरी कुठेतरी उदरनिर्वाह करेल हेतून शासनाने काढलेली स्कीम आहे, पण जो शेतकरी ह्या शेळ्या घेईल तो शेतकरी उदरनिर्वाह न करता देशोदडीला लागायचं काम आहे का? तर ह्या शेळ्या एकदम त्यांनी त्यात सांगितली उस्मानाबादी शेळ्या, पण ह्या शेळ्या उस्मानाबादी नसून कुठल्या तर बाजारातल्या देशी शेळ्याने एकदम खराब शेळ्या तिथे येतील। त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे, संबंधित सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी विकास शेळी महामंडळ रांजणी व त्या संबंधित असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी होऊन संबंधितावर लवकरात लवकर कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि ज्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेळी वाटप केले त्यांची पण चौकशी करून त्या शेळ्या कशा आहेत त्यावर प्रशासनाने एक समिती नेमावी जिल्हा परिषद अंतर्गत आणि चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी। त्याचबरोबर त्या योजनेअंतर्गत शेळ्यांचा विमा काढलेला आहे, त्या विम्याचं पत्रही आम्हाला त्यांनी दिलेलं नाही आणि ते विम्याचं पत्र आम्हाला मिळावं हे आमची त्यात अपेक्षा आहे। आणि दुसरा विषय म्हणजे ती म्हणतील आम्ही 11 शेळ्या दिल्यात आमच्याकडे, पण आम्ही त्यांचा जो डॉक्टर येतो यांना बिल्ला मारायला त्या डॉक्टरला सुद्धा आमच्या शेळ्याचं बिल्ल पडलेलं व्हॉट्सअपला त्यांचा नंबर पाठवलाय ते पण आम्ही तुम्हाला देतो। त्याबरोबर त्यावेळेला त्यांनी देताना 9 शेळ्या दिल्या आणि त्या वजनातले पैसे 1950 रुपये जास्त घेतलं, वर त्या पत्रकाव पण त्यांनी 10 शेळ्या आणि 1 बोकड लिहिले, पण त्यांनी देताना पण आपल्याला 9 शेळ्या दिल्या। त्यांनी एक फोटो आपल्याला दिलाय, आपण तक्रार केलं मागितलं आणि तो फोटो कलर मिळाला आणि त्या कलर फोटोनुसार त्यांच्यावर कारवाई, त्या कलर फोटोत किती शेळ्या काढलेला फोटो गट देतावे ते पण समजेल अशी एक आमची त्यात मागणी। महामंडळ प्रक्षेत्र व्यवस्थापक यांना याबद्दल माहिती विचारली असता ते म्हणाले, महामंडळाला किलोवर शेळ्या मेंढ्या विकत देण्याचा अधिकार आहे, नगावर नाही, योजनेचे आमच्याशी काहीही संबंध नाही। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक,
मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।